नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयाशी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जी एम पी एस सी कंबाईनची प्री एक्झाम होणार आहे या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण जो सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे या सराव पेपर सिरीजमधील पेपर क्रमांक तीन जो शंभर मार्काचा पेपर आहे त्या पेपरमधील विज्ञान या विषयाच्या संदर्भाने आलेले जे काही चौदा प्रश्न आहेत या चौदा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आपण पेपर क्रमांक तीनमध्ये विज्ञानचे जे प्रश्न आहेत हे विज्ञानचे प्रश्न क्वेश्चन क्रमांक त्रेचाळीस ते क्वेश्चन क्रमांक छप्पन या दरम्यान इन्क्लूड केले होते तर त्यांची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया प्रश्न आहे बघा जीवाणू ज्याला आपण बॅक्टेरियाज म्हणतो विषयी योग्य माहिती सांगणाऱ्या विधानांची संख्या लिहायची आहे पहिलं विधान आहे जीवाणू स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणजे ते स्वयंपोषे आहेत काही जीवाणू ऑटोट्रॉपिक आहेत कारण त्यामध्ये जर आपण उदाहरण घ्यायचं जर ठरवलं तर क्रोमेटियम नावाचे जे जीवाणू आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात म्हणजे पहिलं विधानबरोबर आहे जीवाणू दुसऱ्या सजीवाकडे आश्रयास असतात म्हणजे ते परपोषे आहेत ज्याला आपण हेट्रोटॉपिक असं म्हणतो दुसरंही विधान बरोबर आहे मायको बॅक्टेरियम जे आहेत बॅक्टेरियाज हे परपोषे आहेत तिसरं जीवाणू हे दुसऱ्या जीवाणूपासून अन्न मिळवतात म्हणजे ते सहजीवी आहेत म्हणजे का दुसऱ्या जिवा जीवापास जीवाणूपासून म्हणजे ते एकमेकाला एकमेकाच्या म्हणजे त्याला आपण काय म्हणू कोऑपरेशन किंवा सहकार्यानं हे दोन जीव जगत असतात त्याला आपण सहजीवी असं म्हणतो किंवा त्याला सिम्बॉयटन्स असं म्हणतात तर काही जीवाणू त्याच्यामध्ये उदाहरणाराखल आपल्याला रायझोबियमचं उदाहरण देता येईल रायझोबियम जे आहेत हे सहजीवी प्रकारचे बॅक्टेरियाज आहेत आणि चौथं जे आहे जीवाणू मृत सजीवांच्या शरीरात वास्तव्य करतात म्हणजे ते मृतोपजीवी किंवा सॅप्रोफायटस आहेत तर हे सुद्धा विधानबरोबर आहे अर्थात जीवाणूचा जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे हे चारही प्रकारचं आहे म्हणजे ते ॲटोट्रॉपिक पण आहेत हेट्रोट्रॉपिक पण आहेत सिम्बॉयटिक पण आहेत आणि सॅप्रोफाईट्स पण आहेत म्हणजे जीवाणूबद्दल चारही विधानं इथं बरोबर आलेली आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा टिंबटिंब हे शैवालाचे वैशिष्ट्य नाही ज्याला आपण अलगी असं म्हणतो तर अलगीचं कोणतं वैशिष्ट्य नाही असा प्रश्न विचारला आहे स्वतःचे अन्न स्वतः बनवतात यस शैवालामध्ये हरितलौकं आहे अर्थात ते स्वतःचे अन्न स्वतः बनवतात म्हणजे हे शैवालाचं वैशिष्ट्य आहे सवनीय उती असतात हे रॉंग आहे म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण कारा स्पायरोगायरा ही शैवाल आहेत हे पण बरोबर आहे शैवालाचा अन्न म्हणून उपयोग होतो हे पण बरोबर आहे कारण ॲम्बिकस नावाच्या जातीचं जे शैवाल आहे त्याचं अन्न म्हणून यूज होतो आता बघा शैवालाच्या बाबतीत पहिलं विधान बरोबर आहे तिसरं विधान बरोबर आहे आणि चौथं पण विधान बरोबर आहे अर्थात ती शैवालाची वैशिष्ट्ये आहेत कोणतं वैशिष्ट्य नाही शैवालामध्ये सहवनीयुती आहे हे चुकीचं आहे कारण अलगी जी च पूर्ण होल अलगी जी आहे ही थॅलोफायटाच आहे आपल्याला माहिती आहे की थॅलोफायटाच आहे म्हणजे जे क्रिप्टोगामी प्लॅन्ट मेन तीन वर्ग आहेत थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा त्यापैकी थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा यांच्यामध्ये वास्कुलर टिश्यूज ज्याला आपण सवनी उती आहे ते नसतात म्हणून इथं असतात दिले तर मग तेच वैशिष्ट्य नाही जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर जोड्या लावा विचारल्यात जे काही प्रजननाचे प्रकार आहेत वनस्पतीच्या आणि वनस्पतीची उदाहरणं आपल्याला विचारली आहेत तसा जोड्या लावा हा हातचे मार्क्स देणारा प्रश्न असतो आपण जर बघितलं तर आपल्याला जे सोपे सोपे वाटतात जसं खंडी भवन ही जी प्रजनन पद्धती आहे ही स्पायरोगायरामध्ये पाहायला मिळते त्यानंतर पुनर्जनन जे आहे हे प्लॅनेरियामध्ये आहे मुकुलायन जे आहे है, ते हायड्रामध्ये आहे आणि कलिकायन किनवामध्ये आहे म्हणजे आपण जर पर्याय क्रमांक दोनची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येतील त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा खालीलपैकी चुकीचं विधान ओळखायचं आहे रक्ताभिसरण संस्थेवर आलेला प्रश्न आहे तर चार विधान आहेत यापैकी एक साहजिकच चुकीचं आहे रक्तातील ग्लुबोलिन्स रोगकारकांच्या संक्रमणास विरोध करणारी प्रतिद्रव्य निर्माण करतात रक्तामधले जे काही घटक आहे हा ग्लुबोलिन्स हा रोगकारकांच्या संक्रमणास विरोध करणारं प्रतिद्रव्य तयार करतो तर हे विधान बरोबर आहे त्यानंतर दुसरं आहे रक्तातील आल्ब्युमिन पूर्ण शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते तर दुसरं पण बरोबर आहे तिसरं विधान आहे रक्तातील प्रोथॉम्बिन रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त ठरते तिसरंही बरोबर आहे चौथा पर्याय रक्तातील हिप्पॅरिन रक्तातील शर्करेवर नियंत्रण ठेवते हा रॉंग आहे कारण हिपॅरींचं मुख्य जे काम आहे ते काम आहे रक्तवाहिन्यातील रक्त गोठू न देणे रक्तवाहिन्यातील रक्त गोठू न देणे मग इथं हे कामाशी आणि म्हणजे हे चुकीचं विधान आलेलं आहे हिपॅरींसोबत हिपॅरीन रक्त पातळ करणारं एक घटक आहे रक्तामधला ठीक आहे म्हणजे मग बघा पहिलं बरोबर आहे दुसरं बरोबर आहे तिसरं बरोबर आहे म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे मग पर्याय क्रमांक चार हे चुकीचं चा विधान आहे जनरली शर्करेवर नियंत्रण हे इन्शुलिन ठेवतं हे आपल्याला माहीत आहे त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे रासायनिक अभिक्रियेच्या वेगाच्या बाबतीत योग्य विधान शोधायचं आहे तर पहिलं विधान आहे तापमान वाढल्यावर वेग वाढतो तर हे बरोबर आहे कोणत्याही अभिक्रियेचं जर तापमान वाढलं ती प्रोसेस होत असताना तर वेग वाढतो त्या अभिक्रियेचा तर ते बरोबर आहे जेवढी सहती जास्त तेवढा वेग, का ते 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 वेग जास्त असतो जर त्या अभिक्रियाकारकाची जर क्वालिटी जर तेवढी जास्त चांगली असेल तर तेवढी अभिक्रिया काय असेल फास्ट होईल म्हणजे दुसरं पण बरोबर येते कणांचा आकार जेवढा मोठा तेवढा वेग जास्त नाही कणांचा आकार लहान जेवढा लहान म्हणजे तिसरं विधान काय आहे चूक आहे म्हणजे एक आणि दोन बरोबर आहेत योग्य विधान आहेत मग उत्तर काय घ्यावं लागेल पर्याय एक एक आणि दोन त्यानंतर नेक्स्ट बघा खालील पर्यायामधील संयुगे दर्शविणारा गट शोधायचा आहे साखर मीठ अल्कोहोल दूध हवा सिमेंट दूध हवा सिमेंट तर येणारच नाही कारण ही मिश्रण येतं ही मिश्रण येतं आपल्याला काय विचारलं संयुग सोडियम नायट्रोजन पारा हा पण उत्तर येणार नाही आपलं कारण ही मूलद्रव्य येतं ही कोण येतं मूलद्रव्य येतं आपल्याला सोडियमूनच ओळख येतं त्यानंतर क्लोरीन सोडियम ऑक्सिजन ऑक्सिजनहून पण ओळखायला की हे सुद्धा पर्याय सुद्धा कोण येतं मूलद्रव्य आहेत आपल्याला काय विचारलं संयुगे तर संयुगे कोणते मग साखर मीठ आल्कोहोल पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण संयुगे ज्या मूलद्रव्यापासून बनतात किंवा ज्या घटकापासून बनतात त्यांचं प्रमाण कसं असतं निश्चित असतं कारण तुम्ही जर प्रत्येकाचं साखरमध्ये ते ज्या काही पदार्थापासून म्हणले त्या अनुरिओनचं प्रमाण निश्चित आहे मिठामध्ये निश्चित आहे आणि अल्कोहोलामध्ये सुद्धा निश्चित आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट युरेनियमच्या केंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा केल्यास युरोनियमचे केंद्रक दुभंगते व टिंबटिंब काय होते बघा जर युरेनियमच्या केंद्रकावर मारा जर केला तर जे काही केंद्रोत्सारी केंद्रोत्सारी मुलद्राव्यापासून जे काही विद्युत निर्मिती होते तर त्यामध्ये ही प्रोसेस होते तर आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे की युरेनियमच्या अणूचे त्यापेक्षा हलके बेरियम व क्रिप्टॉन या दोन अणूमध्ये विभाजन होते म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की नेमकं त्या विद्युत केंद्रामध्ये काय प्रोसेस होती युरेनियमच्या केंद्रकामध्ये तर अणु युरेनियमच्या अणूचे त्यापेक्षा हलक्या बेरियम आणि क्रिप्टॉन या दोन अणूमध्ये विभाजन होते जड असल्यामुळं हे चुकीचं ठरलं जड हेलियम हायड्रोजन नाही नाही हलक्या आणि हेडियम हेलियम हायड्रोजन बेरियम आणि क्रिप्टॉन अशी त्याची विभागणी होते त्यानंतर नेक्स्ट धनुष्य बाणातून बाण सोडताना धनुष्य बाण दोरी व व्यक्तीचा हात यांच्यामध्ये टिंबटिंब ऊर्जा सामावलेली असते त्यामुळे हात सोडल्यावर बाणाला गती मिळते तर धनुष्य बाण दोरी आणि व्यक्तीचा हात तर यामध्ये साहजिकच कोणती ऊर्जा असणारे स्थितीज ऊर्जा असणार आहे कारण स्थितीज ऊर्जेचं नंतर जेव्हा बाण सुटेल तर त्या वेगाने पळणाऱ्या बाणामध्ये किंवा त्या सुटलेल्या बाणामध्ये काय असणार आहे गतीज ऊर्जा हे विद्युत आणि तर आपण निवड करणारच नाही फक्त आपलं कन्फ्युजन होतं गतीज का स्थितीज तर स्थितीज ऊर्जा त्यानंतर नेक्स्ट विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य पुढीलपैकी पर्यायपैकी कोणतं आहे विद्युत दिव्याचं वैशिष्ट्य लिहायचे विद्युत दिव्यात ऑक्सिजन असल्यामुळे तो जळत राहतो आणि प्रकाश पडतो चूक ऑक्सिजन जळत नाही तो फक्त मदत करतो ज्वलनाला नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कारण तिसर बघा विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रावणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते का नाही उलट जास्त द्रावणांक असणाऱ्या जास्त मिल्टिंग पॉईंट असणाऱ्या मेटलचं कुंडल असतं जसं की टंगस्टन ठीक आहे म्हणजे चौथं बघा विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठनांकाचा संदर्भच येत नाही म्हणजे विद्युत दिव्याबाबत पहिलं विधान चुकीचं आहे तिसरं चुकीचं आहे आणि चौथं पण चुकीचं आहे पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या जोडप्याचा विवाह बाळाच्या मरण्याचे कारण असतो हे आर एच फॅक्टरवर आधारित प्रश्न आहे आर एच फॅक्टरचा शोध लँडस्टीर नर आणि वायनर यांनी लावला होता तर बेसिक काय समजून घ्या याच्यामध्ये काय आहे जर आर एच निगेटिव महिला आणि आर एच पॉझिटिव पुरुष यांचा जर विवाह झाला तर पहिलं आपत्य है, जे आहे ते सर्वसाधारण असतं परंतु जे दुसरं आपत्य आहे यांचं या दुसऱ्या आपत्त्याच्या आरबीसी वाढतात आणि दुसरं आपत्य हे दगावतं ठीक आहे कुणाचं जर आर एच निगेटिव्ह महिला आणि आर पॉझिटिव्ह पुरुष यांचा विवाह झाला तर त्यांचं दुसरं बाळ मरतं हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट वर्ग मॅमेलिया या प्राणी वर्गाचे वैशिष्ट्य नसणारी विधानं कोणती आहेत नसणारी विचारली आहेत ठीक आहे मॅमेलिया आपल्याला माहिती आहे की जो व्हर्टिब्रेटाचा एक उपसर्ग म्हणजे उपसंग जो आहे व्हर्टिब्रेटा त्याचे सहा वर्ग पाडतात त्यापैकी मॅमेलिया एक वर्ग आहे ज्यांना आपण जरायूज प्राणी असं म्हणतो तर त्यांची वैशिष्ट्य नाहीत अशी विधानं निवडायची आहेत बघा तर एक एक ओळ वाचूया हे उष्णरक्ती आहेत हे तर वैशिष्ट्य झालं हे सर्व प्राणी एकलिंगी आहेत हे पण वैशिष्ट्य झालं साधारणतः सर्व प्राणी जलवासी मॅमेलिया जलवासी नाहीत ते भूतलावर आहेत म्हणजे दुसरं चुकीचं झालं हे कल्यामार्फत श्वसन करतात का करतात। नाही फुफ्फुसामार्फत श्वसन करतात म्हणजे दोन आणि चार हे त्याचे वैशिष्ट्य नाहीत चुकीच्या ओळी आहेत म्हणून दोन आणि चारच आपल्याला काय करावं लागेल उत्तरासाठी निवड करावे लागतील कारण आपल्याला विचारलं नसणारी विधानं वैशिष्ट्य नसणारी विधानं कोणकोण आहेत दोन आणि चार मग दोन आणि चार पर्याय एकमध्ये दिलेत म्हणून तीच आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे त्यानंतर आपल्याला अयोग्य जोडी निवडायची आहे अयोग्य जोडी इथं जे काही जीवनसत्व बी आहे आणि त्याचे उपजे प्रकार आहेत त्यांचे सायन्समधले ना सायंटिफिक नेम दिलेले आहेत बरोबर आहे जसं बी वन म्हणजे थायमीन तर बी वन म्हणजे थायमीन हे बरोबर आहे जीवनसत्व बी थ्री म्हणजे नि निकोटीनेमाइड हे पण बरोबर आहे त्याचं सायंटिफिक नेम बरोबर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे जीवनसत्व बी फाईव पॅन्टॉथेनिक ॲसिड हे पण बरोबर आहे मात्र दोन रॉंग आहे कारण जीवनसत्व बी टूचं जे नाव आहे जीवनसत्व बी टूचं त्याचं नाव आहे रायबोफ्लेविन रायबोफ्लेविन हे नाव आहे त्याचं कारण कॅल्सी फेरोलला तर आपण कॅल्सि फेरोल जे नाव आहे ते तर डायरेक्ट ड जीवनसत्वाचं नाव आहे मग चुकीची किंवा अयोग्य जोडी कोणती आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर जोड्या जुळवायच्यात ह्या जोड्या पण अत्यंत सोपी आहेत बघा आपण जर समजा असा विचार केला असता या की यापैकी एक आपल्याला माहिती आहे की सारोगसी मदर अलीकडची कन्सेप्ट आहे बरोबर आहे ही गर्भाची किरायादारी दिल्या जाते तर म्हणजे एचा म्हणजे थ्रीचा बी सोबत संबंध हे बघा थ्रीचा सोबत संबंध फक्त एकाच पर्यायामध्ये म्हणजे तुम्ही फक्त एकावरूनच उत्तराची निवड करू शकले असते मग त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अँथ्रॅक्स हे जैवयुद्धात वापरतात थॅलेसिमिया हा एक आजार आहे हा दोषी जीनपासून त्याची निर्मिती होते आणि ट्रान्जेनिक जे आहे ते जिनोम परिवर्तन करणारे विज्ञाने म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न गोगल गाय व आक्टोपस हे प्राणी टिंबटिंब संघातील आहेत तर हे मोलुस्का संघातील प्राणी आहेत पाठांतर व्हा मोलुस्का संघातील तीन महत्त्वाचे प्राणी आहेत एक गोगल गाय प्राणी आहे जो गोगल गाय एक कवचाने तो आच्छादलेलं त्याचं शरीर आहे म्हणजे ती शंखामध्ये असते एक कवचानं आत्ले आच्छादलेलं शरीर आहे हे आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यानंतर ऑक्टोपस ऑक्टोपस जो आहे हे डोक्याभोवती वेस्टर्न असणारं रचना आहे ऑक्टोपस अजून एक महत्वाचा प्राणी आहे मोलुस्कामधला तो प्राणी जसं गोगल गाय ऑक्टोपस आणि पर्ल ऑयस्टर पर्ल ऑयस्टर ह्याला मोती तयार करणारा प्राणी असं सुद्धा म्हणलं जातं हे दोन कवचानं आच्छादलेलं शरीर आहे पर्ल ऑयस्टर कुठं असतो शिंपल्यामध्ये असतो कुठं असतो त्या शिंपल्यामध्ये असतो म्हणून गोगल गाय ऑक्टोपस किंवा पर लायस्टर हे काय आहेत संघ मोलुस्कामध्ये येणारे प्राणी आहेत ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना आपली ही टेस्ट सिरीज जॉईन करायची पूर्णच्या पूर्ण शंभर मार्काचे पेपर सर्व विषय इन्क्लूड असणारे असे विद्यार्थी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरवर तुमचं नाव आणि तुमचं जिल्ह्याचं नाव सेंड करू शकता जसं तुम्हाला तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करता येईल धन्यवाद